आता बातमी आहे ती म्हणजे राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजण्याची घटना ताजी असतानाच आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा हा पुन्हा एकदा समोर आलेला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं वार्षिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी चक्क एक एक सर्जन दिवसभरामध्ये 60-60 शस्त्रक्रिया करत असल्याचं एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. साधारणपणे एका शस्त्रक्रियेसाठी 15 मिनिटांचा वेळ अपेक्षित असतो, त्यामुळे एक सर्जन 60 शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या जीवाशी कसा खेळू शकतो असा सवाल आता उपस्थित होतोय. यवतमाळ जिल्ह्याला कुटुंब नियोजनाचं वार्षिक 17,500 टार्गेट देण्यात आलेलं आहे, मात्र कोरोनामुळे केवळ 21% शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहेत, त्यामुळे टार्गेट गाठण्यासाठी सर्जन जीवाचं रान करत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. हे अत्यंत आरोग्य यंत्रणेचं धक्कादायक वास्तव हे आपल्या समोर आलेलं आहे आत्ताच्या या ब्रेकिंगमधून. आता टार्गेटचा भाग राहते, एक वर्षाचं टार्गेट दिलेलं असते शस्त्रक्रिया नियोजनचं, तर यामध्ये डॉक्टर लोक कधी कधी जास्त शस्त्रक्रिया करण्याच्या नादात एखाद्या चुकी होऊ शकते, म्हणून रेग्युलर शस्त्रक्रिया करून जास्तीत जास्त 8-10 शस्त्रक्रिया किंवा जास्तीत जास्त 15 शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे रोजच्या रोज करू शकतात.